गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहाना ग्रुपचे संचालक सुधाकर शेट्टी यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीनं छापा टाकला आणि या ईडीच्या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रं हाती लागली आहेत. डीएचएफएल कंपनीचा प्रमोटर कपिल वाधवांच्या चौकशीनंतर सुधाकर शेट्टीचं नाव पुढे आलेलं आहे आणि या कागदपत्रानुसार सुधाकर शेट्टी आणि अनेक नेत्यांमधल्या व्यवहारांचा आता खुलासा झालेला आहे. यामध्ये हरियाणाच्या माजी मंत्री आणि महाराष्ट्रातल्या काही माजी मंत्र्यांचे आर्थिक व्यवहार स्पष्ट झाल्याचं या कागदपत्रांमधून कळतंय आणि राज्यातल्या एक महत्वाचा नेता आणि सुधाकर शेट्टी यांचा जुहू परिसरातल्या एका जमीन व्यवहार सुद्धा या प्रकरणात आलेला आहे, त्याचीही आता चौकशी सुरू आहे. हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या लग्नात शेट्टीनं कोट्यवधी रुपये खर्च केल्याचं कळतंय. अनेक नेत्यांना हेलिकॉप्टरची मोफत सेवा दिल्याचंही कळतंय. यावर आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी सध्या आपल्या बरोबर आहेत. राकेश, सुधाकर शेट्टीचे अनेक नेत्यांशी असलेल्या आर्थिक हितसंबंध आता ईडीच्या या छाप्यानंतर पुढे येतात, काय काय आणखी डिटेल्स कळतात यामध्ये? नक्कीच, या प्रकरणात जे आहे ईडीचे जे सूत्रांकडून आपल्याला माहिती भेटत आहे त्याप्रमाणे मोठा एक गौप्यस्फोट झालेला आहे. सहाना ग्रुपचे जे चेअरमॅन आहे सुधाकर शेट्टी ज्यांच्या सध्या चौकशी सुरू आहे इक्बाल मिर्ची प्रकरणात आणि डीएचएफएल चे जे कपिल वधावन आहेत प्रमोटर्स त्यांच्या संबंधित जी त्यांची जी पार्टनरशिप होती त्या संबंधात एक जी वेट आहे ती टाकलेली ईडीने गुरुवारी आणि त्याच्यानंतर काही जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत, पेनड्राईव्ह आहेत, कम्प्युटर हार्डडिस्क आहेत, हे त्यांच्याकडून जे जप्त करण्यात आलेले त्यांना त्यांच्याशी जे आहे एकदा अगोदर देखील चौकशी झालेली आणि त्यांच्यासोबत क्वेश्चनिंग देखील झालेली पण त्याच्याने ईडी संतुष्ट नाही अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून भेटत आहे. आणि या पूर्ण प्रकरणमध्ये जो आता नवीन हा जो खुलासा झाला आहे काँग्रेसचे काही पूर्व मंत्री आहेत, हरियाणाचे काही मंत्री आहेत, त्यांच्या संबंध त्यांच्यासोबत जो त्यांचा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होता त्याबाबत पुन्हा एकदा सुधाकर शेट्टी यांच्यासोबत चौकशी करण्यात येईल. त्यांच्यासोबत जी क्वेश्चनिंग आहे ती करण्यात येईल आणि बहुतेक बुधवारी जे आहे सुधाकर शेट्टी ह्या ईडीच्या ऑफिसमध्ये ईडीचे जे अधिकारी आहेत त्यांच्या समोर हाजीर होऊ शकतात. ठीक, धन्यवाद राकेश दिलेल्या माहितीसाठी. राकेश त्रिवेदी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर आतापर्यंत दिलेल्या उत्तरांनी ईडी समाधानी नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा सुधाकर शेट्टी यांची आता चौकशी होणार आहे. शेट्टींचे अनेक नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार झाल्याचं कळते आणि हे सगळे व्यवहार आता ईडीच्या रडारवर आहेत.